शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार। आज 16 फेब्रुवारी वार शुक्रवार दुपार नंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आशा आणि दिलासा मिळालेला आहे, कारण कापूस दरामध्ये सुधारणा होतानाचे चित्र आता आपल्याला बघायला मिळत आहे। काल कापूस दरामध्ये सुधारणा झाली आणि आज तेजी कायम आहे। आज कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला बाजार भाव मिळाला, त्याचबरोबर कालच्या तुलनेत आज काही बाजार समितीमध्ये अजून भाव वाढताना दिसत आहे, तर संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ। व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। एकदा मित्रांनो थोड्याशा तुरीचे भाव बघू, लगेच कापसाचे भाव बघू, तेही पावतीसहित। पैठण येथे तूर 9,440 पर्यंत गेलेली आहे मित्रांनो आजच्या दिवशी। त्यानंतर दोंडाईचा या ठिकाणी तुरीला 175 क्विंटल आवक होऊन 9,526 पर्यंत दर जाताना दिसत आहे। त्यानंतर हिंगोली गजर तुरीला 531 क्विंटल आवक होऊन 10,100 पर्यंत तुरीला भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर कारंजा 2400 क्विंटल आवक होऊन या ठिकाणी 9,890 जास्तीत जास्त दर मिळताना कारंजा येथे दिसत आहे। अकोला येथे लाल तूर 1905 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 10,105 रुपये दर मिळताना दिसत आहे। सोलापूर येथे लाल तूर मित्रांनो 19 क्विंटल आवक होऊन 9,730 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। धुळे येथे लाल तूर 60 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 9,375 रुपये दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती। लाल तूर 11,364 क्विंटल आवक होऊन 9,904 रुपये प्रति क्विंटल दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे। देऊळगाव राजा या ठिकाणी 9 क्विंटल आवक होऊन पांढऱ्या तुरीला 9,500 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर शेवगाव भोदेगाव या ठिकाणी पांढरे तूर 6 क्विंटल आवक होऊन 9,000 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो तुळजापूर येथे पांढरे तूर 50 क्विंटल आवक होऊन 9,900 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो औरात शहाजनी या ठिकाणी पांढऱ्या तुरीला 236 क्विंटल आवक होऊन 10,300 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। चला मित्रांनो वळूया कापूस भावाकडे। सिंधी सेलू या ठिकाणी 2950 क्विंटल आवक होऊन कापसाला 7,300 रुपये दर मिळताना दिसत आहे। यावल या ठिकाणी थोडासा कमी दर आहे, 363 क्विंटल आवक होऊन 6,640 रुपये दर मिळताना दिसत आहे। देऊळगाव राजा येथे मात्र कालच्या सारखाच आज सुद्धा कापूस भाव जास्तीत जास्त 7,500 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। उमरेड बाजार समितीमध्ये 491 क्विंटल आवक होऊन 6,980 रुपये दर मिळताना दिसत आहे। पुढे पावत्या पण दाखवणारे बघा तुम्ही, अकोला बोरगाव म्हणजे कालच्या तुलनेत आज भावात अजून वाढ होऊन 144 क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त 7,339 दर मिळताना दिसत आहे। अकोल्यात सुद्धा 7,000 पुढे म्हणजे 7,030 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मारेगाव या बाजार समितीमध्ये 1297 क्विंटल आवक होऊन 6,850 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। मित्रांनो पावते दाखवतो, त्यापूर्वी महत्त्वाची सूचना आहे की छत्रपती शिवाजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतीतील कापूस लिलाव वार शनिवार 17 तारीख शनिवार ते 19 फेब्रुवारी वार सोमवार कापूस लिलाव सकल मराठा समाजाच्या वतीने बंद ठेवण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी। मित्रांनो मानवतेतील पावती बघा, 7,265 ची पावती आजची ताजी स्क्रीनवर तुम्ही बघताय। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आजची सर्वात महत्वाची VIP पावती बघा तुम्ही, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटाकोला जास्तीत जास्त दर जाऊन पोहोचलेले 7,525 रुपये म्हणजे 7,500 रुपये सुद्धा वाढलेले दर आहे। चला मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओलाच लाईक करा। धन्यवाद।